विकासाच्या मुद्द्यावरती. कारण आतापर्यंत करमाळा तालुक्यातील जनतेने बऱ्याच जणांना निवडून दिलं असतील आणि विकासाखाली निवडून आले, परंतु विकासच राहिला म्हणून निवडून येत आहे. मामाला एकदा निवडून दिल्यानंतर विकास पुढं करायचा थांबवायचाच आहे, कारण विकासच एवढा करून घ्यायचा आहे की पुन्हा विकासाचा प्रश्न मुद्दा उपस्थित होणार नाही म्हणून मामाला संधी द्यायची. तुमच्यासह 13 जणांवरती गुन्हे दाखल झाले होते बागल गटांच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेस नारायण पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता तुमच्या संदर्भात, त्यांची साथ तुम्ही सोडली असं मला. नाही नाही, आत्मदहनाचा विचार त्यांनी केला होता, पण त्यांना ह्या इलेक्शनला उभा करायचं होतं म्हणून मी आत्मदहन करून दिलं नाही त्यांना. त्यांना पडायचंय, त्याच्यामुळे म्हटलं बाबा आत्मदहन करू नको सांगितलं. तालुक्यातलं रॉकेल संपलेलं नव्हतं. तुमच्या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून मतभेद असे कुणाशीच माझे नाही, कारण स्वातंत्र्य काळापासून माझ्या वडिलांनी तुम्हाला सांगतो या तालुक्यासाठी जनतेसाठी वाहून घेतलं आणि तेच संसार तेच रक्त आमच्यात. आम्ही कुठल्या मुद्द्यावरती आणि कुठल्या तडजोडीवरती आणि कुठल्या वाटाघाटीवरती कुणाला पाठिंबा देत नाही. मी फक्त जनतेच्या भावना आणि जनतेची राहिलेली कामं आहेत ह्या उद्देशावरतीच मी पाठिंबा देतो. माझी तडजोड कधीही तुम्हाला सांगतो वाटाघाटी आणि देण्याघेण्यावर नसती. माझा मुद्दा हा जनतेला धरून असतो, त्यांचे मुद्दे एक दुसऱ्याच्या प्रपंच मोठे करण्यासाठी किंवा एक दुसऱ्याच्या स्वार्थासाठी असतो. मामाचा माझा तसा वैयक्तिक काही संबंध नाही आहे, पण मामांच्याकडं एक विकासाचा दृष्टिकोन आहे. माढा तालुक्यातला त्यांचा विकास बघितला, करमाळा तालुक्यात त्यांनी एक सहकारी साखर कारखाना टाकला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक खेड्यापाड्यामध्ये अनेक सरपंचांना बहुसंख्य कामं दिलीत की ज्यांच्याकडं आपण 3-3, 4-4 वेळा आमदारकी दिली, त्यांनी नुसत्या गप्पा मारल्या, संस्था बंद पाडल्या, हजारो शेकडो लोकांच्या तुम्हाला सांगतो चुलीत पाणी ओतलं, त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, त्यांच्या पगारी दिल्या नाही. वाहनधारक असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, मग अनेक सुद्धा तालुक्याला ह्याच्यापेक्षा मोठा असा काय हवाय? तो पुढच्या नाकर्तेपणाचा आणि अकार्यक्षमतेचा ह्याच्यापेक्षा त्यांचा आणि काय आम्ही तालुक्याने पुरावा दिला पाहिजे? आणि मी एक जबाबदार नेत्याचा आणि एक जबाबदार नेतृत्व केलेला माणूस आहे, मला कळतं की कुणाला पाठिंबा दिल्यानंतर काय योग्य आणि काय अयोग्य आहे. जनता चुकली म्हणून मी चुकणार नाही, मी उलट चुकीच्या मार्गाने गेलेल्या जनतेला माझ्याबरोबर ती परत घेऊन तुम्हाला सांगतो मामाच्या पाठीशी उभा करत आणि पुन्हा एकदा तालुक्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागायची पाळी येणार नाही असा विकास त्यांच्याकडून आम्ही करून घेऊ आणि ते अपक्ष आहेत त्यांना निवडून आल्यानंतर मी भाजपच्या पाठीशी उभा करणार. मला भाजपचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब